आरएस यूनानी फार्मेसी, गुर्दे पित्ते में पथरी और दोबारा पथरी ना होने का किया जाता है मुकम्मल इलाज, बहादुरपुरा एक्स रोड, रब्त करें 9390610436 पर। ताजा बातमींसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आदिवासी जगला काय आणि मेला काय हा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे चित्रपटातील संवाद आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 77व्या वर्षी देखील तंतोतंत लागू होतं। इगतपुरी शहरापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर असणारा आदिवासी देखील आजही अगदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। रस्त्यांच्या अभावामुळे आजारी रुग्णाला झोळी करून खांद्यावरून नेण्याची वेळ या आदिवासी बांधवांवर आजही येत आहे आणि हे वास्तव चपराक लगावणार आहे। इगतपुरी तालुक्यातील चिंचखैरेत ग्रामपंचायत अंतर्गत असलेले खैरेवाडी या ठिकाणी आजही प्रवासासाठी आणि दळणवळणासाठी रस्ताच उपलब्ध नाहीये। खैरेवाडी येथील एका 18 वर्षाच्या मुलाला असाच रात्रीच्या वेळी अचानक त्रास होऊ लागला। ज्या रस्त्यानं चालणं मुश्किल आहे त्या रस्त्यानं वाहने येणं दूरच, त्यामुळे ग्रामस्थांनी या 18 वर्षाच्या मुलाला घेऊन 5 ते 6 किलोमीटरची पायपीट करून चिंचोळी या गावी झोळीतून आणली आणि तिथून खासगी वाहनाच्या सहाय्याने रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आला। ऐकूयात खैरेवाडी येथील ग्रामस्थांची ही आपबीती। इगतपुरी तालुका, इगतपुरी पासून आम्ही चिंचला खैरा 15 किलोमीटरवर आहे आणि चिंचल्यापासून खैरा 3 किलोमीटरवर आहे। तिथे 25 तारखेला भुरबडे परिवारचा 18 वर्षाचा मुलगा आजारी झाला। त्याला अचानक झटका आला तेव्हा त्याने रात्रीच्या 12 वाजता बघितला आणि बघून ते खळबळून जागे झाले, आवाज दिला, मग गावकरी जमा झाले आणि गावकरी बोलले काय झाला, ते म्हणे झटका आला। मग वाशा म्हणजे बांबूल बांधून आमच्या चिसले गावात ग्राम पंचायत आहे तिथे नेला। तिथून आम्ही 4-चाकी गाडीत घोटील नेला। घोटील लोकमान्यता हे हॉस्पिटलला ॲडमिट केला आणि त्याचा जीव बचत केला। तर अशीच आम्हाला खरोखर अडचण आहे, रस्त्याची गरज आहे, परंतु आम्ही काही दिवसांनी म्हणजे गेलेल्या काळात आम्ही गेलो होतो आमदार होसकर आमदारात गेलो होतो आणि आपले खासदारात गेलो होतो। त्याला आम्ही निवेदन दिला का सरकार आम्ही आमचे मनापासून आमचा रस्ता व्हावा अशी आमची विनंती आहे। तरी सरकार काय म्हणतो, आमदार काय म्हणतो, माझ्याशान रस्ता होणार नाही, खासदार काय म्हणतो आमच्याशान रस्ता होणार नाही, मग आम्ही जगावं कसा, आम्ही राहावं कसा, जर सरपडवच झाला तर आम्ही पेशंटा बसवू कशी, जर गरोदर बाई डिलवारी असली तिला आम्ही दवाखान्यात पोहोचवू कसा। आमची विनंती अशी आहे का सरकारने आमची दखल घेऊन आणि सरकारला आमची विनंती आहे का खरोखर आम्हाला कळकळी ना रस्ता व्हावा अशी आमची विनंती आहे। 2 शब्द बोलून मी संपवतो। सुविधांपासून आजही आदिवासी समाज वंचित आहे। आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मायबाप सरकारनं किमान रस्ते आरोग्याच्या सुविधा तरी उपलब्ध करून द्याव्या हीच काय ती अपेक्षा। तुषार ढेकले, नाशिक न्यूज, इगतपुरी।